नाही म्हणजे मला जास्त त्याच्यावर नाही, पण मी एवढंच संभाजीराजांचं जे काही घडलं किंवा जे आपण वाचालो ते अगदी आपल्या काय म्हणायचं जे आपण ह्याच्या भाषेमध्ये म्हणतो की संभाजीराजांवर गेम झाली असं झालेलं आहे. आणि त्यांना म्हणजे आता कुणी केली काय केलं हे संभाजीराजांना चांगलं माहीत आहे, त्यांना ते कळालं आहे. माझी एकच म्हणजे छत्रपती घराण्याचे ते वारसदार आहेत, मला ती त्यांना एवढंच आहे, मी तसं वयानं त्यांच्यापेक्षा छोटा आहे. तरी एकच माझं सांगणं आहे की आज मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मागं महाराष्ट्रातला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर उभा आहे. त्यांनी ठीक आहे राज्यसभेचं त्यांना आता एखाद्या वेळेस खासदारकी त्यांच्या हातातनं गेली असेल, पण मी एवढंच त्यांना एक घरातला माणूस म्हणून सांगू इच्छितो की मराठा समाजाला एकत्र ठेवण्याचं काम त्यांनी करावं, योग्य वेळी येईल त्यावेळेला योग्य निर्णय त्यांनी पुढं घ्यावेत अशी माझी म्हणजे त्यांना एक विनंती म्हणा किंवा एक छोटा त्यांच्यापेक्षा लहान आहे त्यामुळे एक छोटा बंधू म्हणून माझी त्यांना एवढीच एक हे असं. तुम्ही त्यांना साथ देणार का त्यांनी जर नवीन पक्ष स्थापना केली तर त्यांनी छत्रपती घराण्यातले म्हणून तुम्ही त्यांना साथ देणार का? शेवटी मी आज भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाबरोबर म्हणजे राहणं हे आहे. त्यामुळं आत्ता कुठं हा पक्ष सोडून त्या पक्षात उद्या त्यातनं यात अशा गोष्टी आपण करू शकत नाही. पण माझी संभाजीराजांना हेच आहे की त्यांचं काम अतिशय मोठं आहे, काही त्यांना हे नसताना त्यांनी मराठा आरक्षणावर राज्यामध्ये नुसतं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक दोन जिल्हे नाहीत तर राज्यामध्ये त्यांनी वातावरण निर्मिती केली, लोकांपर्यंत गेले हे आपण सगळ्यांनी बघितले, अगदी विदर्भ मराठवाडा तिकडं पण ते फिरले. त्यांनी हे काम ठेवावं, फक्त मराठा समाजाच्या नेते मंडळींनी पण त्यांच्याबरोबर राहावं, कारण ही मराठ्यांना आपल्या फार एक मोठी आहे की आपणच आपले पाय एकमेकांचे ओढतो आणि आपल्या मराठ्यांपैकी कोण पुढं जात असलं तर त्याला खाली खेचण्याचं काम आपणच करतो. व मराठा समाजाच्या किंवा सकल मराठा समाजाची जी काही संघटना निर्माण झाली त्या नेत्यांनी पण संभाजीराजांबरोबर कायम राहावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.